मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अर्जुनला आता काही सुचत नसतं कारण आश्रमाचा लेआउट मिळतच नव्हता तो सायलीला आता विचारतो सायली तुम्हाला कोपरानकोपरा आश्रमाचा माहीत असेल मग आता तुम्ही सांगा मी पुन्हा लेआउट तयार करतो तेव्हा सायली आता ठीक आहे असं म्हणते अर्जुन एक पेज घेतो आणि त्यावर आश्रमातील एक एक वस्तू कुठे आहे कोणत्या दिशेला आहे सायलीला विचारून आता तो लेआउट काढत असतो मग नंतर सायली म्हणते अहो कपाट उजव्या बाजूला आहे परंतु अर्जुन म्हणतो की नाही हो कपाट डाव्या साईडला आहे मी आश्रमात जाऊन आलोय सायली म्हणते आता मी लहानाची तिथे ना तेव्हा अर्जुन म्हणतो नाही तुम्हाला काहीच माहित नाही म्हणतो मला तर वाटतं तुम्हाला काहीच माहीत नाही मी चैतन्याला पुन्हा एकदा विचारायला हवं लेआउट मिळाल्याशिवाय मला अजिबात चैन पडणारच नाही सायली आता डोक्यालाच हात लावते दुसरीकडे आता रागातच साक्षी चैतन्याला विचारत असते की अरे साक्षा सांग ना आश्रमामध्ये गेल्यावर तुम्ही नक्की काय करणार आहात तर चैतन्य काहीच सांगत नसतो तो आश्रमात गेल्यावर काहीच करणार नाही असं म्हणून तो साक्षीला उत्तर देण्याचं टाळतो कारण तो खूप नशेमध्ये असतो आणि त्याचाच फायदा आता साक्षी घेत असते इकडे आता अर्जुन पुन्हा साहिलीला विचारतो करू ना मी चैतन्यला फोन ती म्हणते तुम्हाला करायचं असेल तर करा तेव्हा अर्जुन लगेच चैतन्यला कॉल करतो ते चैतन्याला कसलंही भान नसतं परंतु कसा बसा तो फोन उचलतो अर्जुनला जरा वेगळीच उत्तरं देतो तेव्हा तो म्हणतो की अरे अर्जुन मी झोपलोय आता अर्जुनला जरा वेगळाच काहीतरी भास होतो तो, तो म्हणतो नाही काहीतरी गडबड आहे की कुठे आहेस असं जेव्हा अर्जुन सारखा सारखा विचारतो साक्षी नेमका तो आवाज ऐकते आणि पटकन फोन कट करते तर आता चैतन्य म्हणतो मी साक्षीच्या घरी आहे परंतु अर्जुनने ते ऐकलेलंच नसतं इकडे सायली विचारते काय झालं अर्जुन सर तेव्हा अर्जुन म्हणतो काहीतरी गडबड आहे तेव्हा यावेळी नॉर्मली लोक झोपलेली असतात आणि तुम्ही एकटेच असे असाल की काम करत आहात असं सायली म्हणते आणि चैतन्यवर अजिबात डाऊट घेत नाही ते, ते मला झोपू द्या ताता तेव्हा अर्जुन आता ठीक आहे असं म्हणतो तर सायली झोपी जाते तर दुसऱ्या दिवशी आता चैतन्यला लवकर सकाळी अर्जुनने घरी बोलवलेलं असतं त्याची चांगलीच खरडपट्टी अर्जुन काढतो आणि म्हणतो तू रात्री कुठे होतास नक्की कोणत्या अवस्थेत होतास हे आम्हाला सांग चैतन्यने आता सर्व काही सांगितलेलं असतं की मी हँग मध्ये होतो तर प्रताप आणि कल्पना चैतन्यला आता खूपच झापतात प्रताप म्हणतो अरे चैतन्य तू आमचा तिसरा मुलगा आहेस आणि आमचा तिसरा मुलगा काय करतो हे आम्हाला कळायला नको का आजकाल तू इकडे येत पण नाही अर्जुन म्हणतो तो आता लगेच माझ्यावर ब्लेम करेल की अर्जुन मला खूप कामं सांगतो तेव्हा चैतन्याच्या डोळ्यात पाणी येतं तो, तो म्हणतो नाही रे अर्जुन मी असं कधी म्हणालो का तर आता अश्विन म्हणतो आहे चैतन्य अजिबात असं चालणार नाही ह्या सगळ्याची शिक्षा म्हणून उठाबशा काढ बरं ती चैतन्य ठीक आहे असं म्हणतो आणि उठाबशा काढायला घेतो त्यावरती आता सायली म्हणते नाही हां चैतन्य भाऊजी अजिबात तुम्ही उठाबशा काढायच्या नाहीत परंतु तुम्ही कुठे आहात काय करतात तुम्हाला काही हवं असेल तर हक्काने सांगत जाव आम्हाला आम्हाला ही तुमची खूप काळजी वाटते तर कल्पना म्हणते अरे आजकाल तू असतोच तरी कुठे रे अजिबात तिकडे येत पण नाही काही नाही आणि तुला याची शिक्षा मिळणारच आहे त्यावरती चैतन्य म्हणतो तुम्ही द्याल ती शिक्षा मी मान्य करायला तयार आहे अस्मितामध्येच वात्रटासारखी बोलते तो म्हटला ना मी हँग ओव्हरमध्ये आहे मग तुम्ही त्याला एवढं का टॉर्चर करताय हँग ओव्हर याचा अर्थ तुला समजतो का असं म्हणून कल्पना तिला खूपच झापते आणि चैतन्यला म्हणते आता मी तुला ही शिक्षा सुद्धा आहे की आज जन्माष्टमी आहे ना तू इथेच थांबायचं आहेस तेव्हा कल्पना मावशी असं म्हणून तो आता रडू लागतो तेव्हा सगळेजण अगदी इमोशनल होतात तेव्हा आता अर्जुन म्हणतो अरे चैतन्य मी तुला जे काम सांगितलं होतं ते काम तू केलंस का आश्रमाचा लेआउट पटकन दे आपण दोघे स्टडीमध्ये बसू मला तो पाहायचा आहे म्हणजे पाहायचा आहे अर्जुनला कामाशिवाय दुसरं काही सुचत नसतं तर कल्पना आणि प्रताप म्हणतात की अरे आज जन्माष्टमी आहे आजच्या दिवशी तरी तर प्रताप म्हणतो अरे आज जन्माष्टमी आहे त्यामुळे मी सुट्टी घेतली आणि तू कामाचं बोलतोस हे अजिबात चालणार नाही अर्जुन तेव्हा आता चैतन्याच्या जीवात जीव येतो कारण की तो लेआउट आता साक्षीच्या घरी राहिलेला असतो त्यावरती अश्विन म्हणतो की लेआउट नाही पाहिजे ना आता तुला मग अर्जुन दादा त्यावरती अर्जुन सायलीकडे पाहतो सायली रागात त्याच्याकडे पाहते अर्जुन म्हणतो नाही आज सुट्टी आहे तर सायली खूपच खुश होते तर आता दुसरीकडे सुमन ही रात्रीची फुलं घ्यायला आलेली असते तेव्हा आता ती त्या फुलवाल्याला म्हणत असते की अहो कृष्णकमळ का नाही आहे जन्माष्टमी आहे आणि कृष्णकमळ नसल्यावर कसं होणार असं म्हणून ती त्याच्याबरोबर आता वाद घालू लागते त्यानंतर त्याच्याकडे ते फुलंच नसतं म्हणून ती दुसरीकडे जाऊ लागते तर समोर आता प्रतिमा असते प्रतिमाला समोर पाहून आता सुमनला खूप मोठा धक्काच बसतो तर दुसरीकडे अख्ख्या घराचं डेकोरेशन झालेलं असतं तेव्हा आता हे डेकोरेशन शिक्षण खरंच खूप छान झालं आहे असं प्रताप म्हणतो डेकोरेशनची आयडिया ही सायली वहिनीची होती आम्ही फक्त फुलं लटकवली आहेत असं अश्विन म्हणतो तर प्रतापला राग येतो अर्जुन सायलीचं कौतुक करत आणि तिचं गुणगान गात म्हणतो की माझी बायको कधीही स्वस्त बसत नाही आणि काही ना काही करतच असते असं म्हणून तो दोन तीन वेळा माझी बायको माझी बायको ज्यावेळी असं म्हणतो त्यावेळी आता अस्मिता म्हणते मार मला टोमणे तू टोमणे मारायची कधीही संधी सोडतच नाही कल्पना म्हणते आज वस्त्रापासून ते हारापर्यंत त्याचबरोबर सगळी तयारी ही सायलीने केली आहे अगदी नैवेद्य म्हणतात मला चांगल्या प्रकारे माहीत आहे की आपण गोपाळ दिवशी जन्माष्टमीची पूजा करतो तिने काय केलं दरवर्षी आपण देवघरात पूजा मांडतो आज हॉलमध्ये मा मांडली म्हणजे बदल हा झालाच ना त्यावरती अर्जुन म्हणतो सायली देवघरातच पूजा मांडणार होती परंतु अश्विन व मी म्हणालो की हॉलमध्ये जास्त जागा आहे मग इथेच मांड त्यावरती अस्मिता म्हणू लागते आणि आजी आज पाळणा तर बघ अगं आपण फुलांचं डेकोरेशन करतो आणि यावर इने पिसाचं डेकोरेशन केलंय आजी म्हणतात प्रत्येक कुटुंबाची सण साजरा करण्याची पद्धत वेगळी असते आणि बाहेरचं कुणीही येऊन ती प्रथा मोडायची नसते त्यावरती अर्जुन सायलीची बाजू घेत आपल्या घरातील नवीन मेंबरने काहीतरी नवीन एडिशन केलंय एवढंच त्यात कुठे काही बिघडलं असं म्हणून पूर्णाजींना तो बोलतो तेव्हा सायली म्हणते आजच्या दिवशी काहीच वाद नको आणि माझं चुकलं मी पूर्ण आजींना विचारायला हवं होतं त्यावर ती कल्पना म्हणते अगं मला विचारूनच तू हे सगळं काही केलंय असं म्हणून ती पूर्ण आजींना म्हणते की कृष्णाच्या पाळण्याला मोरपीस लावण्याची परवानगी मीच सायलीला दिली होती प्रताप म्हणतो आपण दरवर्षी फुलांचं डेकोरेशन करतो मग हे बदलायची काय गरज आहे तेव्हा कल्पना प्रतापला म्हणते अहो तुम्ही तरी गप्प बसा पण प्रताप ऐकायला तयार होत नाही अस्मिता म्हणते दरवेळी सणाला या मुलीमुळे आपल्या घरामध्ये वाद होतात आणि आज तर पूर्ण आजींचे नियम सुद्धा हिने धाब्यावर बसवलेत त्यावरती अश्विन म्हणतो असं काही नाहीये हा अस्मिता ताई तेव्हा अस्मिता मुद्दाम फुलांची केलेली रांगोळी ती पायाने विस्कटून टाकते आणि आजींना लगेच सायलीची चुकली करते आणि ह्या सायलीचं कशातच लक्ष नाही असं म्हणते त्यावरती आजी म्हणतात हो बघ ना आता ही फुलं सुद्धा अशीच पडली आहेत हिचं कशातच लक्ष नाहीये ही फुलं माझ्याकडून चुकून राहिली होती असं विमला म्हणते आणि पटकन ती फुलं बाजूला ठेवते त्यावरती हिला फक्त कल्पनाची फूस आहे हिनेच ठेवली असेल सगळेजण तिचीच बाजू घेत आहेत असं पूर्णाजी सायलीबद्दल बोलतात आणि कल्पनाला देखील खूप बोलतात की तूच तुझ्या सुनेला लाडवून ठेवला आहे सायलीचं कुणीही कौतुक करत नाही ते पाहून आता कल्पनाला देखील राग येतो ती म्हणते हो सायली सारखी करते चुका तेव्हा ती रागातच सायलीला आता उठायला सांगते आणि म्हणते तुला माहिती आहे ना पूर्ण आजींना तुझ्या हातच काहीच आवडत नाही तरीही तू प्रत्येक काम करण्यासाठी पुढे का धावतेस शांतपणे बसायचं तर म्हणजे तुझ्या हातून चुकाच होणार नाही त्यावरती अर्जुन म्हणतो मम्मा प्लीज सायलीला बोलू नकोस कल्पना म्हणते तुझ्या बायकोला मीच डोक्यावर चढवलंय मग तिला आता मला धडा शिकवायलाच हवा म्हणून कल्पना आता खूपच चिडते सायली म्हणते मी पुन्हा अशी चूक नाही करणार मी सर्वांना विचारून पूर्ण आजींना विचारून सगळं काही करेल अस्मितालाही खूप आनंद होतो कारण की आता कल्पना सायलीविरोधात बोलत असते कल्पनाला अस्मिताच्या ह्या सगळ्या काळकांड्या माहीत असतात परंतु आता सर्वांना धडा शिकवण्यासाठी कल्पना कठोर पाऊल उचलते मित्रांनो पुढील भागामध्ये कल्पना रागातच सायलीचा हात पकडते आणि तिला तिच्या रूममध्ये कोंडून घेते तेव्हा कल्पनाचा हा रुद्रावतार पाहून आता पूर्ण आजींना देखील खूप मोठा धक्का बसतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर